कांवटी विधानसभा क्षेत्र से चुनावी मैदान में महाविकास आघाड़ी ने कांग्रेस नेता सुरेश भोयर को उतारा है। इसी श्रृंखला में सुरेश भोयर ने पत्रकारों से संवाद साधा है। इस समय भोयर ने कहा कि सबसे पहले मैं पार्टी के सभी नेताओं का आभार व्यक्त करता हूं। साथ ही वे बोले कि मैंने कांवटी विधानसभा क्षेत्र से अभी तक प्रदेश अध्यक्ष के विरोध में विविध चुनाव लड़े हैं और जीते हैं, इसलिए प्रदेश अध्यक्ष के विरोध में लड़ रहे डरने की बात नहीं है। जनता हमें निश्चित ही चुनकर देंगी और हम जीतेंगे। अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे जी, आदरणीय राहुल जी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदार यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मागच्या वेळेस मी कामठी विधानसभेमधून निवडणूक लढवली होती, थोड्याफार फरकांनी माझा त्या ठिकाणी निवडणूक राहून गेली, परंतु पुन्हा पक्ष श्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कामठी विधानसभेमध्ये मी अनेक वर्षापासून जे प्रदेशाध्यक्ष यांच्या विरोधात निवडणूक लढून राहिलो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो, का कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असो, अनेक निवडणुका आम्ही लढल्या आणि जिंकल्यासुद्धा। म्हणून प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून घाबरायचं काही कारण नाही, कारण मला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात आमची काँग्रेसची फळी आहे। सन्माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढणार आहे, म्हणून काळजी करण्याचा आमचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि नक्की आमचा विजय त्या ठिकाणी कामठी महोदा विधानसभेमध्ये विजय होणार आहे। कारण 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, कोणत्याही प्रकारचं ठोस काम नाही, कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे त्या भागामध्ये आणले नाही, म्हणून जनता यावेळेस आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी कुठेही मागे पुढे पाहणार नाही।